आनंद लोटा प्रत्येक दिवशी जीवनाचं मध्ये स्वागत माझ्या एका आवडीच्या विषयावर मला आज बोलायचंय देवासमवेत वेळ घालवणं तुमची जेवढी इच्छा असेल तेवढं देवाच्या जवळ तुम्ही जाऊ शकता ते सगळं यावर विसंबून असतं की ते नातं विकसित करण्यात तुम्ही किती वेळ देत असता आपल्याला एखादा धर्मप्राप्त व्हावा म्हणून येशू मेला नव्हता तर आपल्याला एक वैयक्तिक नातं त्याच्याद्वारे ता देवपित्याशी प्राप्त व्हावं अशी त्याची इच्छा होती तर तुमची अंतकरणं उघडी करा या शिकवणीचा आनंद लोटा जी वॉशिंग्टन इथे शिकवण्यात आलेली आहे माझ्या बायबलमध्ये मी अगदी भरपूर वाक्य अधोरेखित केली आहेत माझ्या मते मा आपण या गोष्टी अधोरेखित करतो कारण आपण जेव्हा त्या वाचतो त्या त्यावेळी त्या गोष्टींचा एक विशिष्ट प्रभाव आपल्यावर पडत असतो आणि इथे मी मी काहीतरी वेगच शिकवण्याचं ठरवलं ठरवलं होतं पण मागच्या आठवड्यात थोडंसं वाचन करावं म्हणून एके दिवशी जेव्हा मी माझं बायबल उघडलं तेव्हा योगायोगाने इरमयाचा दुसरा अध्याय उघडला गेला आणि माझ्या लक्षात आलं इरमयाच्या दुसऱ्या अध्यायात वचनांचे चार विभाग मी अधोरेखित केले आहेत देवाच्या सानिध्यात वेळ घालवण्याची मला जेव्हा इच्छा होते तेव्हा मी हे करते की एखादा अध्याय उघडते आणि अधोरेखित वाक्य वाचून काढते कारण ती मौल्यवान असतात कधी कधी वाचलेलंच एखादं पुस्तक मी मी घेते आणि त्या पुस्तकातल्या अधोरेखित केलेल्या एकूण एक गोष्टी पुन्हा वाचून काढते मी अधोरेखित केलेल्या अशा चार गोष्टी इथे माझ्या नजरेस पडल्या त्या सगळ्या एकाच बाबीविषयी होत्या पहिली गोष्ट इरमया अध्याय दोन तेरामध्ये सांगतं कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडिले आणि ज्यात पाणी पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी आपल्यासाठी खोदून तयार केले हौद म्हणजेच विहीर होय दुसऱ्या एका आवृत्तीत म्हटलंय त्यांनी स्वतःसाठी अशा विहिरी खोदल्या ज्यात पाणीच नव्हतं मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडिले आता बघूया सतरावं वचन जे सांगतं की तुझा देव परमेश्वर तुला मार्गाने नेत असता त्याला सोडून तू हे आपणावर आपणावर आणले नाही काय बघा त्यांनी स्वतःवर आपणहून पारतंत्र्य आणि गुलामगिरी ओढवून घेतली होती तो म्हणाला तुमच्या जीवनात समस्या आहेत त्या तुम्हीच ओढवून घेतलेल्या आहेत असा विचार आपल्याला आवडत नाही कारण आपल्याला असा विचार करायला आवडतो की सगळं काही चैताना पायीच होतंय आणि सगळं काही आपल्या परिस्थितीचं फळ आहे किंवा आपल्याला वाढवलंच तशा पद्धतीने गेलं पण आपण जबाबदारी ही उचलायलाच हवी असते तो म्हणाला तुम्ही हे स्वतःच ओढवून घेतलंय का का तुम्ही प्रभूला सोडवून दिलं वचन तेरा काय सांगतं तुम्ही प्रभूला सोडून दिलात वचन सत्रा सांगतं तुम्ही प्रभूला सोडून दिलात देवाला सोडून देणं म्हणजे असं नाही की तुम्ही पूर्णपणे अविश्वास व्हायला हवं मी मी जे सांगायला सुरुवात केली आहे ते मला स्पष्टपणे सांगायचंय <laughs> एक सच्चा ख्रिस्ती असणं एक बायबल ख्रिस्ती आणि तुमच्या जीवनाचा प्रभू या नात्याने येशू ख्रिस्त मनापासून प्राप्त होण्यासाठी रविवार सकाळची पंचेचाळीस मिनिटं देण्यापेक्षाही कितीतरी अधिक गोष्टी लागतात कित्येक वर्ष ला मी माझा वेळ त्यात दिलेला आहे मी देवावर देवावर प्रीती करते पण तो काही माझ्या जीवनाचा माझ्या जीवनाचा प्रभू नव्हता कदाचित तुम्ही इथे असेच तोवर हा संदेश तुम्हाला जल्लोष करायला लावणार नाही तुम्हाला तो थोडीफार चोळबुळ करायला लावेल पण अशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला कालांतराने जल्लोष करण्यास भाग पडतात जेव्हा तुमचं आयुष्य मार्गी लागतं सैतान तुमचा आनंद तुमची मनस्थिती हिरावून घेऊ शकत नाही कारण तुम्ही देवाशी जवळीक साधलेली असते तुमच्या आयुष्यावर पसरलेलं असतं देवाचं सानिध्य त्यामुळे सैतान वेळा पिसा होतो तुमच्या भोवती फेऱ्या मारत राहतो पण तुम्ही त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही कारण एका स्थानी तुम्ही दडून बसलेले असता <laughs> आपण चर्चला जाणारे ख्रिस्ती होऊ शकतो पण देवाच्या दृष्टीने अशी माणसं होऊ शकतो ज्यांनी त्याला सोडून आहे रविवार सकाळच्या चाकोरीतून आपण बाहेर पडावा अशी देवाची इच्छा आहे तुमचा सोमवार तुमचा मंगळवार तुमचा बुधवार तुमचा गुरुवार तुमचा शुक्र शुक्रवार तुमची शुक्रवार रात्र तुमचा शनिवार तुमची शनिवार रात्र यात त्याला दखल घ्यायची आहे केवळ तुमच्या रविवार सकाळमध्येच नाही तर तुमची रविवार दुपार तुमची रविवार रात्र त्याला तुमच्या पॉकेटबुकमध्ये शिरायचं असतं तुमच्या पोशाख पद्धतीत तुमच्या मित्रमैत्रिणींच्या निवड प्रक्रियेत त्याला गुंतायचं असतं कर्मणुकीसाठी तुम्ही जे काही करता त्यातही त्याला गुंतायचं असतंच तुमच्या विचारात गुंतण्याची देवाची इच्छा असते तुमच्या संभाषणात त्याला सहभागी व्हायचं असतं इथे अशी काही माणसं आहेत ज्यांना पवित्र आत्म्याच्या स्वारीची गरज आहे तुम्ही तुमचं हे जीवन पूर्णपणे झोकून देऊन म्हणायला हवं माझ्या जीवनातल्या प्रत्येक अंतरंगात मी तुला आमंत्रण देतो आहे केवळ तुमच्या रविवार सकाळच्या अंतरंगात नाही तुम्हाला एखादा धर्म प्राप्त व्हावा यासाठी येशूने मरण पत्करलं नव्हतं तुम्हाला एक गहन जिव्हाळ्याचं वैयक्तिक ज्वलंत खळबळजनक जितच जागत नात तर राजांच्या राजाशी प्राप्त व्हावं यासाठी तो मेला होता हे लक्षात घ्या तुम्ही <laughs> तोच प्रयत्न करते बंधू इरमया अध्याय दोन वचन एकोणीस तुझीच दुष्टता तुला शासन करील तुझीच धर्मभ्रष्टता तुला शिक्षा करील तर हे समजून घेऊन ध्यानात आणखी परमेश्वर तो तुझा देव त्याला तू सोडिले आहे आणि तुला माझा धाक वाटत नाही हे अनिष्टकारक आणि क्लेशदायक आहे <laughs> तुला माझा धाक वाटत नाही हे अनिष्टकारक आणि क्लेशदायक आहे असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो एक सांगू का गेल्या पंचवीस वर्षात आपल्याला याविषयी शिकवण्यात आलंय की आपलं यश कसं संपादन करावं वैभव संपन्न कसं व्हावं आशीर्वादित कसं व्हावं हे अद्भुत असतं त्या सगळ्यासाठी मी देवाचे आभार मानते मी ते शिकवते पण आपल्यासाठी आता हा विषय ऐकण्याचा देवाला सोडून न न देण्याचा आणि आदरयुक्त भीतीने जगण्याचा काय आहे जिथे तुम्ही असा विचार करायलाही घाबरता की तुम्हाला कदाचित देवाची अवज्ञा करण्याचा उद्धटपणा प्राप्त होईल आणि अशी जाणीव की तुम्ही त्याची अवज्ञा करताय एखादी चूक आपण समजू शकतो पण असं वागणं चुकीचं असतं की देवाची अवज्ञा करणं आणि तुम्ही देवाची अवज्ञा करता हे ठाऊक असणं आणि जाणून असणं एखादी गोष्ट करू नकोस असं देव सांगतानाही असा विचार करणं की आपण हे नेऊ शकू काही फरक पडत नाही एक दिवस असा येणार आहे येशूच आगमन होत आहे येशू पुन्हा परत येत आहे तो दिवस न्यायाचा दिवस असणार आहे आणि आपल्यातला प्रत्येक जण देवासमोर उभा राहून देवाला आपला स्वतःचा हिशोब देणार आहे हे लक्षात घ्या <laughs> म्हणूनच इतर काय करतायत याची काळजी करू नका कारण कारण इतरांबद्दल देव तुम्हाला मुळीच विचारणार नसतो इतरांबद्दल तो मलाही विचारणार नसतो मला माझा स्वतःचा हिशोब द्यायचा आहे तुम्हालाही तुमचा तुम्हाला स्वतःचाच हिशोब द्यायचा आहे मी काय आणि कसं शिकवलं याचा हिशोब द्यायचा आहे तसंच मला माझ्या जीवांचाही जीवांचाही हिशोब द्यावा लागणार आहे ज्यांची काळजी देवाने माझ्यावर सोपवलेली आहे तुम्हाला काय ऐकायचं हे तुम्हाला विचारणं मला परवडणार नाही मीच तुम्हाला, ना तुम्हाला सांगायला हवं तुम्ही काय ऐकण्याची गरज आहे मला तुम्हाला अधून मधून लागेल किंवा तुमचं मनही दुखवावं लागेल कारण सांगू का त्याचा इशू जिथे जिथे गेला होता त्याने लोकांची मन दुखावली होती पण हल्लीच्या प्रचारकांना कुणाचंही मन दुखवायचं नसतं काय सांगू मला कुणाचं मन दुखवायचं नाहीये पण सत्याने जर तुमचं मन दुखावलं जात असेल तर देव आणि तुम्ही काय ते बघून घ्या आम्ही ते मिष्टांना वाटत बसलो नाही आहोत वचन तेरा तुम्ही मला सोडून दिलत वचन सतरा तुम्ही मला सोडून दिलत वचन एकोणीस तुम्ही मला सोडून दिलत आणि <laughs> वचन बत्तीस बायबल मधलं बहुधा सगळ्यात दुःखद वचन खेदजनक कुमारी आपली भूषणे नवरी आपला पोशाख विसरेल काय तरी माझे लोक अगणित दिवस मला विसरले आहेत तरी माझे लोक अगणित दिवस मला विसरले विसरले आहेत विषण्ण न वाटत ना माझी माणसं विसरली विसरलीत मला कित्येक दिवस गेले ते बोलत नाहीत माझ्याशी आणि अचानक त्यांच्यावर समस्या येते आणि मग त्यांना मी आठवतो आपण हे शिकायला हवं मंडळीनो फक्त गरज असतानाच देवाचा शोध घ्यायचा आणि मग सगळं काही सुरळीत चाललेलं असताना दुर्लक्ष करायचं त्याच्याकडे हे बरोबर नाहीये तुम्ही लक्षात घ्या की देवाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी तुमच्यापाशी सवडच नसेल तर तुम्ही खूपच व्यस्त असता आणि मला मला आणखीन एक सांगायचे जे बहुदा कुणाच्याच देहस्वभावाला रुचणार नाही माझ्याही नाही तुमच्याकडे वेळच नाही असं तुम्ही म्हणत असाल तर ते खरं नसत आपल्या सगळ्यांकडे सारखा वेळ असतो दिवसाचे चोवीस तास आठवड्याचे सात दिवस तर मग हे असं का व्हावं की माणसांची खरंच देवाशी जवळीक असते विलक्षण असं नातं असतं देवाचा आवाज त्यांना ऐकू येत असतो त्यांच्या प्रार्थना ऐकल्या जातात त्यांच्या सहवासात आल्याबरोबर तुम्हाला जाणवतं देवाबरोबर ते चालत आहेत तरीही इतर माणसं अशी असतात ज्यांना देवाशी जवळी कधीच साधता येत नाही त्यांना कधीच काही ऐकू येत नाही त्यांची वचनं कुठे हे त्यांना माहीत नसतं ज्या ज्यावेळी त्यांना वचन लागतं त्यांना कुणाला तरी फोन करून विचारावं लागतं ते अडचणीत सापडतात दुसऱ्या कुणाला त्यांच्यासाठी प्रार्थना करावी लागते त्या दोघांकडे दिवसाचे चोवीस तास असतात आठवड्याचे सात दिवस असतात एकाचं म्हणणं असतं त्यांच्याकडे वेळ नाही तर दुसरा वेळ काढत असतो काढत असतो वेळ आपण नेहमी एकच वाक्य म्हणतो मी अमुक एक गोष्ट करण्यात माझा वेळ घालवणार आहे अगं काल मी दोन तास टीव्ही चॅनल्स बदलत होते मी खूप वेळ घालवला पण पाहण्यासाठी मला एकही चांगला कार्यक्रम सापडला नाही मग दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा तेच करतो पुन्हा तसंच वागतो तसंच वागतो तसंच वागतो <laughs> मीही कधी कधी तसं वागते खरंच शॉपिंग मॉलमध्ये भटकत बसण्यात मी तीन तास घालवले पण मी हवी असलेली एकही वस्तू विकत घेतली नाही मी वाया घालवले दोन तास मी वाया घालवले तीन तास मी वाया घालवले चार तास मी वाया घालवले पाच तास आणि ते बरोबरच असत आपण आपला वेळ वाया घालवत असतो <laughs> ते तुमच्या पैशांसारखं असतं तुम्ही जर पैसे खर्च करताय तर तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींसाठी तुम्ही तो खर्च करायला हवा कारण तुम्ही खर्च केल्यावर आता तुमच्या पदरात हे पडलेलं असतं तुम्ही पैसे परत जाऊन आणू शकत नसता तुमच्या पदरात हे असतं म्हणून आपण जेव्हा आपला वेळ खर्च करतो आपण खात्री करायला हवी आपल्या वेळेच्या बदल्यात आपल्याला जे मिळत आहे ते आपल्याला हवं असणारच आहे आणि आपल्या जीवनाचं त्याने संवर्धन होणार आहे मी तुम्हाला काहीतरी वाचून दाखवते सत्तर वर्षांच्या जीवन कालावधीत आपण आपला वेळ कसा घालवतो याविषयीचा हा अंदाजी अभिप्राय तुम्ही जर सत्तर वर्षांचं आयुष्य जगलात बहुतेक करून तेवीस वर्ष तुम्ही झोपण्यात घालवता सोळा वर्ष कामात घालवता आठ वर्ष टी व्ही पाहण्यात घालवता सहा वर्ष खाण्यात घालवता सहा वर्ष प्रवासात साडेचार वर्ष रिकामपणात चार वर्ष, वर्ष आजारपणात दोन वर्ष कपडे घालण्यात मी बहुतेक तीन वर्ष घालवत असेन माहीत नाही आता ही सरासरी सत्तर सत्तर वर्षांपैकी फक्त सहाच महिने बहुतांश माणसं धर्मावर खर्च करतात एकूण सत्तर वर्ष शंभर टक्के उप्स आयुष्य संपलं विचारात पडलात ना तुम्ही बायबल आपल्याला देवाचा झटून शोध घ्यायला सांगत असतं आणि हे की आपण लवकर आणि परिश्रमपूर्वक परिश्रमपूर्वक शोध घेतल्यास तो आपल्याला सापडतो तुम्ही जर देवाचा झटून शोध घेतला नाही तुमचं देवाशी महान नातं नसेल झटून शोध घेणं हा महत्वाचा शब्द आहे तुम्ही जर तो अभ्यासला त्याचा अर्थ तीव्र इच्छा धरणं पाठपुरावा करणं सर्व शक्तीनिशी त्याच्या मागे लागणं येशूनच सांगितलेलं पहिलं पहिलं ध्येय कुठलं तू आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतकरणाने संपूर्ण जीवाने संपूर्ण मनाने संपूर्ण शक्तीने प्रीती कर फक्त रविवार सकाळीच थोडंसं नाही देव तुमच्या पाठीशी राहण्यासाठी फक्त नेमून दिलेल्या वेळीच नाही स्वर्गातल्या तुमच्या दिनदर्शिकेवर हजेरी लावण्यासाठी नाही जायला घाबरायचं आणि मग आनंदाने थरारून जायचं यासाठी आनंदी व्हा की तुम्ही तुमचा वेळ दिला नाही तुम्ही तुमचा देव प्रभू यावर प्रेम करा त्याच्यावर प्रेम करा तो आहेच प्रेम करण्याला एक अद्भुतच आहे तो येशू तुमच्याशी जसं वागतो तसं कुणालाही तुमच्याशी वागता येत नाही आम्ही हॅलो लोया त्याने पौल आणि सिला यांना तुरुंगात गायला लावलं होतं पौलाने फिलिप्पेकर चार चार मध्ये जेव्हा लिहिलं होतं प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा पुन्हा म्हणे आनंद करा तुम्ही इतिहासाचं निरीक्षण केलं तर ते एका शहरातले तुरुंगात होते जे एका गटारावर वसलेलं होतं ज्यातनं सगळं सांडपाणी आणि मैला वाहत होता आणि त्याच सांडपाण्यात बहुधा ते इथपर्यंत उभं राहून असं म्हणत होते की प्रभूमध्ये सर्वदा आनंदित व्हा पुन्हा म्हणे आनंदित व्हा <laughs> तुम्हालाही तसं म्हणता येण्यासाठी थोडासा पवित्र आत्मा प्राप्त करा मला नाही वाटत तसं मला जमलं असतं दर आठवड्याला पंचेचाळीस मिनिटं आणि एक प्रवचन तुम्हाला अल्पोपहाराची गरज नाही वचन हेच एक स्थान आहे ज्याचं तुम्ही अतिसेवन करा तीव्र इच्छा पाठपुरा वाहतू आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतकरणाने संपूर्ण जीवाने संपूर्ण मनाने संपूर्ण शक्तीने प्रीती कर मला व्यावहारिक व्हायचंय तुम्ही म्हणाल मी न केल्यास काय होईल मलाही तसंच वाटलं असतं तर बरं झालं असतं पण मला वाटत नसेल तर हा एक चांगला प्रश्न आहे तुम्हाला प्रार्थना कराविषयी वाटतच नसेल तर आणि तुम्हाला झटून देवाचा शोध घ्यावाचं वाटत नसेल बायबल वाचावं वाचा असं वाटत नसेल सगळं कंटाळवाणं वाटत असेल तर तुमच्या मते तुम्ही तशा माणसांपैकी एक असायला हवी होता जी एवढ्या वेळ देवाची तीव्र इच्छा बाळगून असतात तुम्ही काय करावं ते सांगू का मी सर्वप्रथम प्रार्थना करा कारण सगळ्या गोष्टी प्रार्थनेद्वारेच मिळतात तुमच्याकडे तीव्र इच्छा नसेल तर देवाने तुम्हाला तीव्र इच्छा द्यावी अशी प्रार्थना करा तुम्ही आणि तुमच्या ओळखीची तुमच्या ओळखीची जी माणसं असतात ज्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करता त्यांनी देवाचा शोध घ्यावा हे महान त्यांना प्राप्त व्हावं यासाठी प्रार्थना करा समजा तुमच्याकडे तीव्र इच्छा नसेल तर तुम्ही देवाचा झटून शोध घेऊच शकणार नाही आणि पुढची गोष्ट तुम्ही ही करा आणि त्याविषयी आपण बोलणार आहोत अध्यात्मिक शिस्तीच्या सरावाला सुरुवात करा अध्यात्मिक शिस्त अध्यात्मिक शिस्त काही गोष्टी भूक लागल्याशिवाय शक्य नसतात खाण्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टी तुम्हाला रस नसतो तुम्हाला दुकानात जावं लागतं ते घरी आणावं लागतं जागेवर ठेवावं लागतं ते बाहेर काढावं लागतं स्वयंपाकघरात तुम्हाला पसारा करावा लागतो तुम्हाला ते शिजवावं लागतं जे खाण्यासाठी तुम्हाला दहाच मिनटं लागणार आहे अशा गोष्टीची तयारी करण्यात दोन तास तरी लागत असतात तुम्ही खाली बसता तुम्ही ते खाता मग तुम्हाला तो पसारा आवरावा लागतो हल्ली आपण त्यातलं बरंचसं काही करतच नसतो आपण बाहेर जाऊन त्यासाठी पैसे मोजतो पण काही झालं तरी या प्रक्रियेतून जावंच लागतं तेव्हा माझ तुम्ही नीट ऐका तुमच्या आध्यात्मिक जेवणाची किंमत कोणी व्यक्ती मोजू शकत नाही इथे तुम्हाला तुम्हाला जे ते मिळावं म्हणून मी किंमत मोजलेली असते अभ्यास करण्यात मी आठवडा घालवलेला असतो मी प्रार्थना केलेली असते विमानात प्रार्थना केलेली असते मेकअप रूम मध्ये केलेली असते घरची सगळी माणसं बॉल गेमला गेलेली असताना समारोपाच्या संदेशाचा अभ्यास करण्यात मी रात्री तीन तास खर्च केलेले असतात तुम्हाला जे काही आहे ते तुम्हाला मिळावं म्हणून मी किंमत मोजलेली असते पण लवकरच कधीतरी तुम्हाला असं काहीतरी मिळवायचं असेल तर तुम्हालाही किंमत मोजावी लागणार एक सांगू तुम्हाला सत्य सांगते मी तुम्हाला कुणी मला नाही वाटत की मनापासून कुणाची इच्छा असावी अशा एखाद्याचा झटून शोध घेण्यात वेळ घालवण्याची ज्याला ते पाहू शकत नसतात आणि बहुतांश वेळा जाणवू शकत नसतात निम्म्या वेळा ऐकूच शकत नसतात जेव्हा ते सुरुवात करतात तरी माझा एका कुठलीही गोष्ट जी वारंवार करण्यासाठी तुम्ही स्वतःला शिस्त लावता तेव्हाच तुम्ही त्याच्या अधीन होता आणि सरते शेवटी तुम्ही अशा एका मुद्द्याला येता जिथे तुम्ही जर ते केलं नाही तर आपलं काहीतरी चुकतंय असं तुम्हाला वाटत राहतं तुम्हाला या सगळ्या गोंधळापासून मुक्त करून येशूच्या अधीन व्हायला लावावं अशी आमची इच्छा आहे लक्षात घ्या तुम्ही <प्रावागा> तुमचा प्रभू आणि तारणकर्ता म्हणून येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारले का नसेल तर मला तुम्हाला सुचवायचंय की तुम्ही ते विश्वासाचं पाऊल आजच उचला कारण सर्व काय हा एक अत्यंत प्रदीर्घ काय असतो आणि कुठे ना कुठे तरी तुम्ही सर्व काय घालवणार आहात आणि तो स्वर्गातच असल्याची खात्री करून घ्या तुम्हाला एक मित्र हवाय तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा करून हवीये जीवनात तुम्हाला एक नवी सुरुवात हवीये अंतर्या मी पोकळी जाणवण्याचा तुम्हाला कंटाळा आलाय का काहीतरी बिनसले हे कळतंय पण ते मार्गी कसं लावावं हे कळत नाहीये का आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात देवाच्या आकाराची पोकळी असते जी फक्त देवच भरू शकतो असं मला वाटतं इतर कुठल्याही गोष्टीने तुम्ही ती जागा भरू शकत नाही त्यामुळे तुम्ही तुमचे अंतकरणं उघडे ठेवा आणि येशूला आत प्रवेश करू द्या कबूल करा तुम्ही पापी आहात तुम्हाला तारण करता हवाय म्हणजे तुमच्या मदतीसाठी तो तत्परतेने धावून येईल तुम्हाला तसं करावंसं वाटत असेल तर तुम्ही माझ्यासोबत प्रार्थना करा जी तुमच्यासाठी जीवन परिवर्तनाची ठरू शकेल देवपिता माझी तुझ्यावर प्रीती आहे येशू माझा तुझ्यावर विश्वास आहे मला तुझी गरज आहे मी एक पापी आहे माझ्या सगळ्या पापांसाठी मला क्षमा कर मला पवित्र कर आणि एक नवी सुरुवात मला दे मी तुझा स्वीकार करते येशू माझा तारण करता आणि माझा प्रभू या नात्याने येऊन माझ्या ठाई वस्ती कर आणि मला एक नवी कोरी उत्पत्ती बनव माझ्या जीवनात मला मदत केल्याबद्दल धन्यवाद एक सांगू तुम्हाला ही इतकी सोपी असते तुम्हाला वाटू शकते याने एवढा काय फरक पडू शकेल बरं तुम्हाला तुमच्या जीवनात फरक दिसून येईल तुम्ही जर मनापासून प्रार्थना केली असेल तर तुमच्यासाठी ही नवी सुरुवात आहे तुमच्या हाती एक पुस्तक आम्हाला द्यायचं जे मी लिहिलंय आणि देवाबरोबरच्या तुमच्या नव्या चालीत त्याची तुम्हाला मदत होईल तुमच्या स्क्रीनवर एक नंबर आहे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा ही पुस्तिका मिळवायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा म्हणजे तुमच्या कोणत्याही प्रश्नांना आम्ही आनंदाने उत्तर देऊ आणि देवाबरोबरच्या तुमच्या नव्या चाली तुम्हाला योग्य सुरुवात करून देऊ देवाची स्तुती असो जॉय मायर सेवा तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो तुम्हा समवेत आम्ही अन्न देतो वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय आमच्याशी संपर्क साधा किंवा जॉयस मायर डॉट ऑर ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत